हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ तर सकाळ बघा अशी झालेली आहे आज इथून ब्लॉक स्टार्ट केलेला आहे तर जसं की तुम्हाला माहिती आहे सकाळचं उठणे झाडू मारणे त्याचबरोबर पार्किंग धुणे सडा मारणे सगळी कामं चालू होतात तर इकडे बघा आता झाडू मारून झालं आहे आणि आम्ही पाईपने पाणी मारत आहे किंवा पार्किंग धुते इथे आणि त्याचबरोबर आपल्या ज्या डस्टबिन सुपल्या वगैरे असतात बाहेरच्या जे आहे एक आणि आतमध्ये घरामध्ये वापरते ती एक आहे तर दोन्हीही सुपले मी आता इथं धुवून घेते बरेचशी कामं या वेळेला मी करते एक्स्ट्राची दुपारची जी कामं असतात बाहेर ते बाहेरचं म्हटलं तर मी बरीचशी यावेळेस करते पाच ते सहा साडेसहापर्यंत हे चालू असतं म्हणजे तिथून पुढं मग दुपारपर्यंत घरात मी वेळ देते तरी ते बघा आता त्या सुकल्या धुवून ठेवल्या त्याचबरोबर सायकल गाडी हे पूर्ण असं धूळ एवढी धूळ येते ना उन्हाळ्यामध्ये खूप वारं आणि तितकीच धूळ पण त्याच्याबरोबर आता इकडे बघा सगळं असं झाडू पाणी मारून सगळं धुणे हे चालूच असतं आता आज करणार आहे इडली चटणी तर बाहेर पण अशा प्रकारे सगळी अशी सुरुवात म्हणजे केलेलीच आहे पहाटे पहाटे पाचपासून चालूच होतं हे सगळे काम करायला तर आणि थंडी पण आहे एवढे अशी काही कमी झालेली नाही आहे आणि म्हणजे मला तर का नाही घरामध्ये रात्रभर अजिबात थंडी वाजत नाही पण ज्यावेळेस दार वगैरे उघडते आणि बाहेर येते ना खरंच खूप थंडी वाजते आणि बाहेर पण खूप सारा अंधार आहे तुम्ही बघू शकता कोणीही अजून उठलेलं नाही खूप सारा अंधार म्हणजे हे साधारण सव्वापाच साडेपाचचं टायमिंग ता असेल तर आता झाडू मारून झाल्यानंतर हे पाणी वगैरे शिंपडलेलं होतं आता यानंतर मी आंघोळ वगैरे करते आणि त्यानंतर मग किचनमध्ये येते आता आज आंघोळ झाल्या झाल्या पहिला मी इडलीचा कुकर लावून घेतलं देवपूजा वगैरे बाकी आहे त्याचबरोबर जे सगळीच कामं बाकी आहेत त्याआधी म्हटलं हे बघा इडलीचं पीठ बघा कशाप्रकारे भिजलेलं आहे मस्त खूप मऊसर असं भिजलेलं आहे अगदी पावासारखं टम्म फुगलेलं आहे पीठ आणि त्याची कन्सनस्टी बघा मस्त झालेलं आहे याच पद्धतीने इडलीसाठी पीठ आपण भिजवायचं आहे वाटण वगैरे करायचं आता येते बघा इडलीसाठी हा पहिला कुकर लावून दिला आणि त्यानंतर मग मी देवपूजा करेल माझं स्वतःचं थोडंसं आवरेल आणि मग त्यानंतर येईन किचनमध्ये तोपर्यंत इकडे बघा कुकर झालेला आहे आणि आता ठेवते माझ्यासाठी चहा इकडे ह्या प्लेटा ज्या आहेत त्या थंड झाल्यानंतर बघा इडली काढायची कधीही त्याच्यामुळे असं इद विद्रे म्हणतात ना तुकडे पडल्यासारखे तसे निघत नाही थंड झाल्यानंतर व्यवस्थित आरामात गोल अशा इडल्या निघतात आता तोपर्यंत चहा टाकून देते इकडे आणि त्यानंतर मग दुसरा कुकर लावेन त्याचबरोबर करणार आहे डोसे त्याचबरोबर बटाटा आणि इडलीसाठी चटणी तर आज एवढंच करणार आहे त्यानंतर एक डब्बा असेल ह्यांच्यासाठी चपाती भाजी असेल तर ते एवढा स्वयंपाक आजचा आहे आता इकडे बघा भांडेसुद्धा लावलेले नव्हते रात्रीचे जे आपण धुवून ठेवलेले होते ते आता चहा उकळेपर्यंत चहा होतोय तोपर्यंत ते भांडे वगैरे मी लावून घेईन सकाळचा अद्रक टाकून चहा घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही कितीही नाश्ता केला काय असू दे पण चहा घेतल्याशिवाय जमत नाही तर इकडे बघा हे इडल्या अशा काढून घेतल्यात मस्त सॉफ्ट झालेल्या आहेत त्याचा कलर पण बघू शकता मस्त पांढरा शुभ्र झालेला आहे आता यानंतर दुसरा पण एक कुकर लावून देते दोन कुकर लावणार आहे इडलीचे आणि त्यानंतर डोसे बनवणार आहे मुलांना खूप डोसे आवडतात त्याचबरोबर पिवळा बटाटा हा डोसेबरोबर खाण्यासाठी तर आता त्याआधी मी काय करते दुसरा कुकर लावून दिला इडलीचा आणि आता इडलीसाठी जी चटणी आहे ती बनवायला घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे भाजकी डाळ त्याचबरोबर एक इंचाच्या आल्याचा तुकडा हिरवी मिरची दोन टाकायच्या आहेत त्यानंतर कोथिंबीर पुदिना टाकायचा आहे मस्त पुदिन्याची चटणी लागते आणि पुदिना स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा तर आता हे पाणी टाकून वाटण करून घ्यायचं कोथिंबीर पण टाकायची कोथिंबीर आणि पुदिना मस्त कलर येतो हिरवी चटणी तयार होते आणि थोडंसं पाणी टाका चवीनुसार मीठ टाकून हे वाटण तयार करून घ्यायचं आता हे दोन ते तीन इडलीच्या कुकर झाले त्याचबरोबर ही चटणी तोपर्यंत मुलं उठतात मुलांचा नाश्ता मी सांगतो तुम्हाला साडेआठच्या पुढे चालू होतं त्यांचं नाश्ता म्हणजे किचनमध्ये एंट्री आणि जरी घेतला तर चहा बिस्किट किंवा दूध सात्विकच फक्त दूध घेतो समीक्षा दूध घेत नाही तर तोपर्यंत माझा नाश्ता म्हणजे होत होत सकाळची काही घाई नसते मी तर खरंच सांगते फक्त माझं आवरणं बाहेर आवरून घेते आणि किचनमधला नाश्त्याची तयारी स्वयंपाकाची तयारी करायला लागते कोणीही उठत नाही सकाळचं लवकर मुलं झोपलेले असतात हे झोपलेले असतात आणि मग माझं माझं तोपर्यंत स्वयंपाक नाश्ता वगैरे दहा साडे दहापर्यंत आवरतं आता यामध्ये दोन तीन लसणाच्या पाकळ्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि हे वाटण मी पाणी टाकून वाटून घेते मस्त बारीक वाटायचं आहे बघा इथे अशा प्रकारे हे वाटून घेतले आता याला आपण फोडणी घालूया मग त्याआधी हे जे बॅटर आहे आपलं जे वाटण केलेलं आहे ते एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घेऊया घट्ट पातळ आपल्या आवडीनुसार ठेवायची मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करून मिडियम ठेवणार आहे हे ते बघू शकता अशा पद्धतीने ही चटणी झालेली आहे आता याला मी तडका देणार आहे त्यासाठी कढई गरम करा ठेवली त्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि जिरी सॉरी मोहरी आणि त्याचबरोबर आपली उडीद डाळ आणि लाल वाळलेली मिरची असं हे टाकून मी फोडणी छान अशी देणार आहे आपल्या आवडीनुसार इडलीची चटणी क केली जाते किंवा के बनवतात तरी ते मी आज साधी सिंपल अशी आणि पटकन होणारी ही इडलीची चटणी बनवलेली आहे वरून थोडीशी पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे आता छान बघा लालसर भाजलेलं ला आहे आणि ते आता काय करते ते आपण पेस्ट तयार केलेली आहे जे वाटण त्यामध्ये टाकून द्यायचं त्याच्यावर बघा मस्त असं तडका बसलेला आहे आता ही इडलीसाठीची चटणी तयार झाली तोपर्यंत आता बाकीचं कुकर पण झालेलं आहे इकडं होत येतात एकेकाच्या आंघोळ्या वगैरे होत होतं म्हणजे एकेकाचं नाही मित्र म्हणे फक्त सात्विक उठतो त्याचे आंघोळ होते माझ्यानंतर आणि तो पहिला मग किचनमध्ये त्याची एंट्री असते आणि जर नाश्ता नाही तयार केला तर दूध घेतो आणि नाश्ता तयार असेल तर पटकन असा नाश्ता खाऊन घेतो आज इडली त्याला इडली चटणी आज खायला तर आता त्यानंतर मी डोसे त्यान वगैरे बनवेल बटाटा घेतला मॅश करून घेते पावभाजीच्या मॅशरने डोस्याबरोबर बटाटा खायचा असेल ना तर पावभाजीच्या अशा मॅशरने ना बटाटा प्रेस करून घ्यायचा अगदीच खूप मऊ प्रेस करायचं दाबून म्हणजे काय म्हणा त्याला बारीक कुस करून घ्यायचा अजिबात त्याच्यात फोडी वगैरे ठेवायच्या नाहीत जास्त खायला छान लागतो तो डोसा डोश्याबरोबर तो बटाटा तर आता इकडे बघा मॅश करून घेतला बटाटा आणि कढईमध्ये आता तेल घातले कांदा घातला कांदा पण मी थोडासा घेतला आहे बटाट्यासाठी मसाला डोसासाठी तर त्यामध्ये आता कढीपत्ता वगैरे टाकून ही कांदा फ्राय करून घेते आणि वरून थोडीशी मोहरी टाकलेली आहे फोडणीसाठी आणि बारीक मिरची वाटलेली आहे ती पेस्ट केलेली थोडीशी दोन ते तीन नाही चार चार हिरव्या मिरच्या घेतल्या असतील त्या टाकल्या आणि थोडीशी हळदी पावडर घेतली टाकली आज असं काय होते मला काही कळणं झालंय आणि आता ही बघा फोननी क बसली चांगली पिवळ्या बटाट्यासाठीची आणि तो मॅश केलेला बटाटा आहे तो टाकलेला आहे त्यामध्ये आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हा मसाला डोस्यासाठी काय डोस्यासाठी पिवळा बटाटा आपला तयार झालेला आहे तर आता इकडे एक मी एका बाजूला डोसे पटकन असे करून घेते डोश्याचा तवा बघा म्हणजे निम्म्या अर्धे झालेले आहेत निम्म्यातून आता हे व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे कांदा घेऊन अशा प्रकारे तेल लावलं डोश्याच्या तव्याला चांगल्या प्रकारे तेल लागलं जातं तव्याला सगळी कुठून असं लावलं लावता पण येतं व्यवस्थित आणि हे डोस्याचं पीठ टाकून दिलं त्याच्यावर मस्त सगळी कुठून असा गोल फिरवून घेतला बघा मस्त ये जिले निघालेला आहे पटकन असा मस्त हा डोसा तयार झाला याच्यामध्ये पिवळा बटाटा वगैरे टाकून मस्त हा मसाला डोसा आपला तयार झालेला आहे डोसे म्हटलं की सगळ्यात सगळ्यांना घरामध्ये आवडतात बघा डोसे आणि पिवळा बटाटा इडली जास्त कोणी पसंत केली जात नाही आता हल्ली जरा जास्त खाण्याचं इडली खाण्याचं प्रमाण कमी आलेलं आहे मित्र म्हणेन तर थोडं थोडं पीठ घेतलेलं आहे आणि म्हणजे एकदमच सगळ्या पिठामध्ये पाणी ओतलेलं नाही डोसे बनवण्यासाठी बघा थोडंसं पातळाचं पीठ लागतं पातळ पिठाचे डोसे छान होतात आणि इडलीसाठीचं पीठ असतं ते थोडंसं घट्ट करावं लागतं तर मी काय केलेलं आहे डोसे बनवण्यासाठी एका दुसऱ्या पातेल्यामध्ये पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे सगळे डोसे मी करून घेतले नाही केलेले दुपारी परत पुन्हा मी गरम करून मुलांना दिलेल्या होत्या खायला तर आत्ता जेवढं काय लागेल गरम गरम खाल्लेलं होतं मुलांनी तर चला आता इकडे आता काय करणार आहे डोसे झाले आणि हे इडले सगळे असे भांडे बाजूला ठेवणार आहे आणि लगेच मी चपात्या बनवून घेणार आहे कारण की डोस्याचा तवा होता पटकन असं चार ते पाच चपात्याचं पीठ मिळलं आणि चपात्या बनवून घेतल्या खरं तर इडली ज्या दिवशी आपण करतो किंवा डोसे वगैरे करतो ना त्या दिवशी स्वयंपाक तर म्हणजे लागतच नाही पण आता ह्यांच्या डब्यासाठी मला दो तीन चपाद्या तरी द्याव्या लागतात मग थोडासा नाश्ता इडलीचा वगैरे मी एका डब्यामध्ये दे देते पाच सहा वाजता ते खातात आणि संध्याकाळच्या जेवणासाठी हा स्वयंपाक देते थोडीशी भाजी करणार आहे आणि थोडीशी बटाटा जो शिल्लक राहिलेला आहे तो देणार आहे आणि चला यानंतर जाणार आहे बाजारला तर आज मंगळवार आठवडी बाजार तर त्याच्यामुळे मी इथून पुढचा जो ब्लॉग होता किंवा व्हिडिओ होता तो कंटिन्यू पण नाही केलेला कारण की मी घरातलं साय सगळं असं आवरलं भांडे कपडे वगैरे फरशी आणि बाजारला गेले दुपारी हे होते तोपर्यंतच मग बाजारला जाऊन आलेली तर त्यानंतर आता तुम्हाला मी भेटेन संध्याकाळीच आमच्याकडे कसे दर असतात कसा बाजार असतो कशा पद्धतीनं रेट असतात त्याचे ते सांगणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आणि थोडंच भाजी भाजीपाला आणला आहे जास्त काही आणलेला नाही जेवढा काय आणला आहे आणलेला आहे कारण की असं नाही की एकदम सगळं आणायचं असं मी नाही करत किंवा फळं वगैरे जसं लागेल तसं आणतो एवढं पण खेडं नाही म्हणता येणार एवढा पण शहरी भाग नाही म्हणता येणार आणि आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो मंगळवार आणि शुक्रवार तर आज मंगळवारचा आणला आहे बाजार जसा वेळ भेटेल तसं आणते कारण की हे दुपारपर्यंत घरी असतात आणि मग त्या तेवढ्या ते वेळातच मग घरातली कामं आवरून त्या सोबत आहेत तोपर्यंत जायचं बाजार नाहीतर मग काय होतं आपण जर पुन्हा दुपारच्या पुढं बाजार जायचं म्हटलं तर मग चालत जा आणि बाजाराची पिशवी किती जड असते माहिती आहे तुम्हाला मग ते येताना जड हातात पिशवी आणा मग त्यापेक्षा मी काय करते हे आहेत तोपर्यंत सकाळ सकाळ बाजार घेऊन येते बघा तो महाग भेटू नाहीतर कसा असू दे पण फ्रेश भेटतो सकाळी जर आपण लवकर बाजारला गेलो ना बारा एक एक वाजता जाते मी बाजारला मग फ्रेश भाजीपाला भेटतो आणि बाजार पण बऱ्यापैकी भरलेला असतो आणि मग आले गेले ऑफिसला आणि त्यानंतर व्हिडिओ एडिट करून तुम्हाला पाठवला आणि भांडे कपडे जरा की आवरलं आणि व्हिडिओ घ्यायचं गेल्याशिवाय तर मोबाईल मग हातात घेता येत नाही एकच मोबाईलवर सगळी कामं चालू असतात आणि आता तुम्हाला मी दाखवते भाज्या काय आणल्यात आणि कसा रट रेट कसा रेट आहे तर चला म्हणजे मी तुमच्याशी अगोदर बोलायच्या अगोदरचा हा व्हिडिओ आहे तर इकडे मी भाज्या निवडत होते आणि समीक्षासाठी तो ढाळा आणलेला होता तो तिला मी घाटे सोलून देत होते आणि तोपर्यंत मी तिला सांगितलेलं कॅमेरा लाव तर ते कॅमेरा लावण्यासाठी दोघा तिघांचे धडपड मी लावतो मी लावतो तर कॅमेरा लावला आणि इकडे मी तिला हरभऱ्याचे घाटे दिले सोलून आणि त्यानंतर मग मी तुम्हाला भाज्यांचे दर वगैरे सांगेन कारण की ही म्हटली आधी मला हरभारे ढाळा दे सोलून आणि मग नंतर बस व्हिडिओ करत म्हणून आता तिचं पहिल्यांदा ऐकलं आणि मग नंतर तुम्हाला मी सांगेन भाज्याचे दर आणि मग मला पुन्हा स्वयंपाक वगैरे करायचा आहे संध्याकाळच हरभऱ्याचा ढाळा खात बसले मी खात नाहीये चहा वगैरे घेतला असं मिक्षासाठी मी आणलेलं आहे तिला आवडतो तर देते दादा तर चालले आला आहे असं आहे डे करून प्रोजेक्टला मी काय गेले नव्हते जायला जमलं नाही वेळच नाही भेटला आणि त्यात हे नव्हते घरी त्याच्यामुळे मी गेले नाही तर जाणार कसं नाही येणार त्याच्यामुळे तर सात्विकला मी शेजारीच्या म्हणजे बाजूच्या मुलांसोबत पाठवला आला पण त्याचा तो पाच ते चार ते सात वाजेपर्यंत असते त्याचं सायन्स डे तर आता सकाळचा इडली डोसा त्याचबरोबर चटणी त्यात बटाट्याची भाजी हे केलेली तर दुपारपर्यंत सगळ्यांनी खाल्लेलं आहे चार वाजेपर्यंत अगदी इडल्या थोड्या शिल्लक आहे आता संध्याकाळी मी थोडंसं चपाती आणि भेंडीची भाजी करणार आहे तर हरभराचा डाळ बघा खाऊन झाला आहे एवढा मी तुला सोलून दिला तर हा हरभराचा डाळा दहा रुपयाला आणलेला होता आणि ह्या हा मुळा आहे दहा रुपयाचा मी उलटा बसले भाज्या मी इकडून मांडल्यात आणि बसलेत तिकडे तिकडे ढाळा ठेवलेला म्हणून तिकडे बसले तर आता इथे हा पावटा आहे वीस रुपयाचा पावशर मिरची वीस रुपये पावशर आणि कांदे आणलेत कॅरेबॅगमध्ये ठेवलेत भरून कांदे पंधरा रुपये किलो तीसचे दोन किलो आणलेत चक्कू खाल्लेत मुलांनी एवढे शिल्लक राहिलेत चक्कू चाळीस रुपये अर्धा किलो ऐंशी रुपये किलो होते आणि हे दोडका वीस रुपये पावशर हा पावशरपेक्षा जास्त आहे पण वीस रुपयाला दिला आहे त्याचबरोबर घेवड्याच्या शेंगा निवडून ठेवल्यात ह्या होत्या वीस रुपये पावशर आणि कोबी गट्टा तेवढा दहा रुपयाला ते मिळालेला आहे ती एवढा स्वस्त मिळाला आहे आणि हा सांगितला पावटा होता वीस रुपये पावशर हा खूप महाग असतो आणि वांगी पंधरा रुपये पावशर त्याचबरोबर भेंडीसुद्धा पंधरा रुपये पावशेरने आणलेली आणि मुळा आणलेला आहे दहा रुपयेचा आणि त्याचबरोबर हे तांदूळजाचे पेंडी आहे तर तांदूळच्या पंधराला एक तीसला दोन अशा ह्या दोन पेंड्या घ्या आणल्यात मुलांना खूप आवडते आमच्यात ही भाजी त्याच्यामुळे मी दोन कधी पण घेऊन येते तर हिरवी मिरची पण वीस रुपये पावशेल आणि हरभऱ्याचा डाळा दहा रुपयाला बस एवढंच आणलं आहे बाजार बाजार काही जास्त आणलेला नाही आठवड्यातून दोन वेळा बाजार भरतो मंगळवार आणि शुक्रवार त्याच्यामुळे मग लागेल असं आणते किंवा मग बाहेर गेलं आलं तर मग येता येत येता जाता पण आणते दारावर पण येतात भाज्या आणि मग दारावर पण घेतो आम्ही भाज्या तर चला आता इकडं समीक्षा खाते बघा इडली इडली खाते चटणी आहे तिचं खायचं थोडंसं ताजा स्वयंपाक असा ताजा स्वयंपाक करते आणि असं होतं म्हणजे आजचा व्हिडिओ आणि आजच्या भाज्या असं प्रमाणात आमच्याकडे अशा पद्धतीनेच असतात आणि खा खायला मुलांना फळं वगैरेसुद्धा मी असं बाहेर आपण कधी आधीमध्ये गेलो तर आणतो आम्ही तर जास्त काही नाही आठवड्याचा बाजार आठवड्यातून दोन वेळा म्हटलं तरी आणतो आम्ही आठवड्यालाच आण असं नाही किंवा एखाद्या पंधरा दिवस पण जातो पंधरा दिवसाला पण जातो बाजार कारण की दारावर जर आल्या भाज्या तर दारावर घेते मग वाटतं राहू दे आणि हे नसले घरी की मग राहून जातो बाजार चला। तो आजी वड़ा होता सा। तर चला तर आज एवढाच व्हिडिओ होता छोटासा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये पुन्हा भेटूयात परंतु सर्वांना बाय आणि सर्वांनाच स्वामी समर्थ